नमस्कार, मी व्यंकट पनाळे। आता आपण आहोत लातूर पोलीस दलाच्या बाबळगाव रोडवरील पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस वसाहतीमध्ये। उजव्या बाजूला आपण पाहत आहोत हा पोलिसांचा दवाखाना आहे आणि या बाजूला आपण पाहत आहोत ही सर्व पोलिसांची निवासस्थाने आहेत। आज या पोलीस वसाहतीमधील मोठी मोठी वृक्ष, अत्यंत मोठी झाडं ही बेकायदेशीरपणे विनापरवाना या वृक्षाची तोड करण्यात आलेली आहे। या वसाहतीमधील ही झाडं कोणाच्या परवानगीने तोडली गेली? इथली झाडं तोडण्यासाठी वनीकरण विभागाची, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली आहे का? आणि मग अशी कुठलीही परवानगी न घेता ही झाडं आपण तोडली कशी? लातूर जिल्ह्याचे तरुण आणि कर्तव्यदक्ष नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिलजी पिंगळे साहेब यांना तरी ही झाडं तोडल्याची कल्पना आहे का? त्यांच्या परस्पर अशा पद्धतीची वृक्षतोड करून मोठा अपराध केलेला आहे, त्यामुळे लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही झाडं तोडण्याला जो कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे। लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी साहेब जिल्ह्यामध्ये एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम चालू असताना मोठी मोठी वृक्ष विनापरवाना जी तोडली जात आहेत या संदर्भात आपण काय कार्यवाही करणार? हे पोलीस हेडक्वार्टर, या पोलीस हेडक्वार्टरमध्ये आपण पाहत आहोत ही वृक्षाची केलेली तोड। ही एवढी मोठी झाडं कोणत्या नियमानं तोडली हे आपण पाहत आहोत। या ठिकाणी हे आपण पाहत आहोत अत्यंत मोठं बूड, परंतु हे बूड वृक्षाचं, एवढा मोठा वृक्ष तोडण्याचं नेमकं कारण काय? पोलीस वसाहतीमध्ये आपण पाहत आहोत एवढा मोठा वृक्ष। आपलं काय नाव? हजारे साहेब ओळखतो। ओके, हजारे साहेब का? आमचे लाईन इन्चार्ज। कोण आहेत लाईन इन्चार्ज आपले? त्यांना बोलावं लागेल। नाही, नाव काय माहिती द्या ना साहेब। घेतो, लाईन इन्चार्जचं नाव काय? जाधव साहेब। जाधव साहेब, तसं लहान मुलं वगैरे आहेत, फाटे वाजतात। अच्छा, त्यामध्ये बिल्डिंग आणि कमकुवत झालेत। हो, पडेल। या बिल्डिंग सगळ्या कमकुवत झाल्याचं आपण पाहत आहोत, हजारे साहेब सांगत आहेत। आणि ही जी सगळी झाडं तोडलेली आहेत, ही झाडं या पोलीस वसाहतीत जे लाईन इन्चार्ज आहेत जाधव, त्या जाधव साहेबांनी ही झाडं तोडलेली आहे। जाधव साहेबांनी ही झाडं तोडायची परवानगी कुणाची घेतली? सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली, कवनीकरण विभागाची परवानगी घेतली? जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब, आपल्या पोलीस वसाहतीमध्ये हे नेमकं काय चाललंय? एका बाजूला झाडे लावा आणि झाडे जगवा ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जात असताना हे कोण आहेत लाईन इन्चार्ज जाधव, ज्यांनी हे या ठिकाणची अनेक झाडं त्यांनी तोडलेली आहेत? या विनापरवानगी वृक्षतोड जी त्यांनी केलेली आहे त्यांच्यावर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब काय कार्यवाही करणार? आपण पाहत आहोत हे समोर पोलीस मुख्यालय आहे। हा जो रस्ता आहे हा लातूरहून निलंग्याला बाबळगाव मार्गे गेलेला हा रस्ता आहे आणि ह्या बाजूला ही संपूर्ण पोलीस वसाहत आहे। या वसाहतीमधीलच नियमबाह्य बेकायदेशीरपणे झालेली वृक्षतोड आपण पाहिलेली आहे।
लोकाधिकार न्यूज लातूर।